लारवा कुठं पाहिलं झालं आम्ही एकता नगरात पाहिलं कडं लय मोठे आहेत इतके थांबा मी टाका म्हणलं एक्स्ट्रा काय तू टाका आज जागतिक हृदय निर्मूलन दिन त्यानिमित्तानं बुलढाणा शहरात आज नेहमीप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले त्याअंतर्गत विविध गटारांमध्ये विहिरींमध्ये जिथे पाण्याचे साठे साठलेले आहे अशा ठिकाणी आज गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली तसेच वर्षभर हिवताप निर्मूलना अंतर्गत आपण नागरिकांच्या घरातील टायर्स कुंड्या कूलर्समधील साठलेले पाणी हे खाली करण्यासाठी आपण नियोजन करीत असून सर्वांना आपण आम्ही त्याबाबत मार्गदर्शन करत आहोत जास्त पाणी कुठेही साठता कामा नये याचंही नियोजन करण्यात येत आहे तसेच नियमित गृहभेटी करून नागरिकांच्या घरातील पाण्याचे साठे रिकामे करणे त्यांना मार्गदर्शन करणे हे कार्य सध्या सुरू आहे त्यानिमित्तानं आज जागतिक मलेरियाच्या दिवसाच्या निमित्तानं आज विशेष मोहीम संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे 2020 पर्यंत आपण बुलढाणा जिल्ह्यात केवळ मलेरियाचे 5च रुग्ण आढळून आलेले आहेत हा आकडा आपण निर्मूलनाकडे नेत आहोत कदाचित यावर्षी आपण निर्मूलनाकडे आपण नक्कीच जाऊ असा आम्हाला विश्वास आहे नमस्कार मी SB चव्हाण जिल्हा हेल्थ अधिकारी बुलढाणा आज 25 एप्रिल आपल्या सगळ्यांना जागतिक मलेरिया दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्याची जर हिवतापाची स्थिती जर आपण बघितली तर मागच्या 1-8-10 वर्षापासून आपण सतत खाली येत आहोत म्हणजे आपल्या केसेस अत्यंत कमी झालेल्या आहेत 2000 पूर्वी जर आपण त्या केसेस बघितल्या असत्या तर 1000च्या वरती राहायच्या आता 2019 मध्ये आपल्या फक्त 13 केसेस होत्या आणि 2020 मध्ये तर केवळ 5 होत्या आता जानेवारीपासून एप्रिलमध्ये चालू वर्षात एकसुद्धा हिवतापाची केस निघालेली नाही परंतु पुढं ट्रान्समिशन सीझन असल्यामुळं म्हणजे जूनपासून पावसाळा लागत असल्यामुळं त्यावेळेस केसेस निघू शकतात पण आपल्याला तो पूर्ण प्रयत्न करायचा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एकसुद्धा हिवतापाची केस निघाली नाही पाहिजे आता हा फक्त सरकारी आकडा नसून आपण प्रायव्हेटमध्ये पण सर्वेक्षण करत असतो म्हणजे खाजगी प्रयोगशाळा असतील खाजगी हॉस्पिटल्स असतील आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्हा स्तरावर जेवढे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी आपले आरोग्य कर्मचारी रँडमली बसतात 1-2 दिवस महिन्यातून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने कलेक्ट करतात आणि ते आतापर्यंत मागच्या सप्टेंबरपासून हा आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे
आतापर्यंत जवळपास 980 रक्तनमुने आपण याच्यामध्ये गोळा केलेत, त्यात एक सुद्धा हिवतापाचा रुग्ण निघालेला नाही। ही आपल्यासाठी खरंच चांगली बाब आहे आणि मला असं वाटतं की जवळपास आपण निर्मूलनाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे। आता या रोगाबद्दल याची लक्षणं काय? प्राथमिक लक्षणं अशी आहेत की सुरुवातीला ताप येतो, दर एक दिवस आड किंवा दोन दिवस आडानंतर थंडी वाजते। त्याच्यातली थंडी थोडीशी वेगळ्या प्रकाराची असते, म्हणजे पेशंटला एकदम थडथड थंडी वाजून येते। ही थंडी जवळपास 15 मिनटं ते 1 तासापर्यंत राहू शकते। त्याच्यानंतर धरधरून घाम फुटतो, त्याच्यानंतर डोकेदुखी, मळमळ होणे, उलट्या होणे आणि पोटदुखी हा सुद्धा प्रकार याच्यामध्ये होतो। पुढे याच्यामध्ये जर हे कंटिन्यू हितापाचं निदान झालं नाही तर मग याच्यामध्ये ॲनिमिक पेशंट ॲनिमिकसुद्धा होऊ शकतो, म्हणजे ते पण याचं एक लक्षण राहील। याच्यामध्ये जो एक गंभीर प्रकार आहे हिवतापाचा, की ज्याला आपण फॅल्सिपिरमचं जर इन्फेक्शन झालं असेल तर तो ते जंतू जे आहेत ते मेंदूपर्यंत पोहोचतात, ज्याला आपण सेरेब्रल मलेरिया म्हणतो, स्पायनल फ्लुइडमध्ये ते पोहोचतात आणि त्या मेंदूला ते अपाय करतात आणि त्याच्यामध्ये पेशंटला गंभीर स्वरूपाचा तो आजार होतो आणि त्याच्यामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो। बऱ्याच वेळा फॅल्सिपिरममध्ये हे ज्या कॅपिलरीज असतात, जे शरीरामधले विविध अवयव असतात, त्यांना जो रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या कॅपिलरीज असतात त्या ब्लॉक करतात, म्हणजे त्या अवयवाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि तिथे तो ऑर्गन जो आहे तो कोमात जातो आणि हळूहळू ती संपूर्णच बॉडीज कोमामध्ये जाते, तो व्यक्ती कोमामध्ये जातो आणि त्याच्यामध्ये त्याची डेथ होऊ शकते। पण मागच्या 20 ते 25 वर्षात जर बघितलं तर मलेरियाची एकसुद्धा डेथ आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, ही अतिशय चांगली बाब आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यानंतर याचं जे निदान आहे ते निदान आपण प्रत्येक आरोग्य कर्मचारी आमच्या घरोघरी जातो, रक्तनमुने कलेक्ट करतात आणि म्हणजे रक्तनमुना आपल्या स्लाईडवर घेऊन तो रक्तनमुना आपण प्रयोगशाळेमध्ये तपासणी करतो। त्याच्यामध्ये जर रक्तामध्ये जंतू जर सापडले मलेरियाचे तर त्याच्यामध्ये पुढील उपचार आपण त्याच्यामध्ये करतो। ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत आपण RDKने करतो, म्हणजे आता किट्स उपलब्ध झालेल्या आहेत। या किट्स इतक्या सोप्या आहेत की आपल्या जिल्ह्यातील आशासुद्धा ते रक्तनमुने तपासणी करतात। जिल्ह्यातील जो दुर्गम भाग आहे तिथल्या ज्या आशा आहेत त्यांच्यापर्यंत आपण या किट्स पोहोचवलेल्या आहेत आणि ते त्या ठिकाणी ते निदान करतात त्याच्यामध्ये। आणि तिसरं त्याच्यामध्ये आपला उपचार हा अतिशय सोपा झालेला आहे आणि तो शासनाकडे निश्चित असा त्याचा उपचार शासनाकडे उपलब्ध आहे। हा उपचार आपण जिल्हा स्तरावर ते उपकेंद्र स्तरापर्यंत सुद्धा आपण जो औषधी आहे जो उपचार आहे तो पोहोच केलेला आहे। याच्यामध्ये फॅल्सिपिरम असेल तर केवळ 3 दिवसाचा उपचार दिला जातो आणि वायवॅक्स असेल तर जवळपास 14 दिवसांचा उपचार आपण त्याच्यामध्ये देतो। याच्यामध्ये आशासुद्धा तो उपचार देऊ शकतात, एवढा सरळ आणि सोपा उपचार आहे। फक्त वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली तो आपल्याला उपचार द्यावा लागतो। अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच प्रकेंद्र स्तरावर, उपकेंद्र स्तरावर, ग्रामीण रुग्णालय असतील, जिल्हा स्तरावरील रुग्णालय असतील, त्या ठिकाणी हे सगळं औषधोपचार आपला त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याच्यामुळे सध्या तरी आपल्याकडं याचा तुटवडा नाही। रुग्ण निघाले जरी तर त्यांच्यासाठी आपल्याकडं उपचार उपलब्ध आहे। धन्यवाद। आता हिवतापासाठी जनतेने कोणकोणत्या उपाययोजना करायच्या किंवा प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना करायच्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता। आपण दर दिवशी आंघोळ केली पाहिजे, नीटनेटके कपडे घातले पाहिजे, जेणेकरून आपल्या अंगावरचा जो घाम आहे तो म्हणजे आंघोळीद्वारे तो निघून जाईल। आपण संपूर्ण अंगाला साबण वगैरे लावतो त्यावेळेस तो घाम आपला निघून जातो आणि साहजिकच डास आपल्याकडं अट्रॅक्ट होत नाही। ही वैयक्तिक स्वच्छता आपण पाळायची आहे। दुसरं, परिसर स्वच्छतेमध्ये आपल्या आजूबाजूला घराच्या अवतीभोवती गवत असतील, डासोत्पत्ती स्थानं असतील, डबके असतील, तर ते सगळे आपल्याला बुजवायचे आहेत, म्हणून टाकून ती जागा समतल करायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातली जेवढी काही पाणीसाठी असतील किंवा आजूबाजूच्या ठिकाणी असतील तर ती सगळी पाणीसाठी आपण झाकून ठेवलेली पाहिजे। शक्यतो आपल्या घराच्या आजूबाजूला कुठं बांधकाम चालू असेल तर त्या घरमालकाला पण तुम्ही सांगू शकता की ती जी पाण्याची साठी ती झाकून ठेवली गेलेली पाहिजे, जेणेकरून डासांचा आणि पाण्याचा कुठेही संबंध येणार नाही। त्याच्यानंतर आपल्या घर जे सेप्टिक टँक आहेत आपल्या घरामधले, तर त्यांच्या व्हेंट पाईपला आपण ती जाळी बांधली पाहिजे, जेणेकरून संध्याकाळी जो आपल्याला डासांचा जो एक मारा होतो आपल्यावर किंवा एक प्रादुर्भाव दिसतो त्यांचा, तर तो कमी होईल, त्यांची संख्या कमी होईल आणि आपल्याला डास चावणं बंद होतील। आपल्या परिसरातील जेवढ्या काही घरातील अडगळीच्या वस्तू असतील त्यासुद्धा आपण त्या नष्ट केल्या पाहिजे। शक्यतो जेवढी काही डासोत्पत्ती स्थानं होत असतील आपल्या आजूबाजूला ती आपण नष्ट केली पाहिजे।
संध्याकाळी लिंबाचा पाला त्याचा धूर करा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, अंगभर कपडे घाला. ह्या सगळ्या उपायांना जर आपण वेळीच केल्या तर आपण या हिवतापावर निश्चितच विजय मिळवू शकतो.